भारतातील संगीतमय प्राकृत होत्या. भारतात शक्ती उपासना म्हणजे देवी उपासना हा प्राचीन काळापासून प्रचलित आहे. देवी उपासनेमध्ये श्री सुक्ताला असाधारण महत्व आहे. ही सुक्ताची एक एक ऋचा एकेका पूजोपचारासाठी उपयोगात आणली जाते. प्रत्येक ऋचा ही स्वतंत्र मंत्र असून त्या मंत्रांचा विचार करताना कामनिक आणि पारमार्थिक या दोन्ही बाजू लक्षात घ्याव्या लागतात. श्रीमती माई गाडगे आमच्या अपर्णतेंच्या गुरु यांनी या ऋचांवर आधारित मराठी भाषेत सुंदर काव्य आविष्कार करून त्याला रागदारी संगीताचा साथ चढवलाय. अशा या गेय श्रवणीय संगीतमय प्राकृत ऋचा ऐकताना ऐकणाऱ्यांचे मान हलकून जाते, मन तल्लीन होते. फक्त या काव्यांपूर्वी आपण प्रथम आपल्या आराध्य देवतांना स्मरण करून आवाहन करूया आणि त्यांनाही आपल्याबरोबर घेऊ. प्रार्थना आरंभिली ही अग्निदेवा ईश्वरा राग भूप ताल रूपक.